नमस्कार शेतकरी बांधवांनो, ज्या आज आपण जी शेवंती लागवड केली तर निश्चितच शेवंती लागवड करत असताना महत्वाच्या जाती आहेत, वाण आहेत. कोणत्याही जे शेवंतीचे वाण असेल त्यांना ही पहिली ड्रिंचिंग किंवा आपण पहिलं अळवणी म्हणू शकतो. तर या ठिकाणी पहिली ड्रिंचिंग किंवा पहिलं अळवणी असेल तर निश्चितच आपल्याला या ठिकाणी बुरशीनाशक जाणं महत्वाचं आहे, ह्युमिक जाणं महत्वाचं आहे आणि एखादं ग्रोथसाठी सुद्धा आपण या ठिकाणी देऊ शकतो. तर आज आपण ही पहिली ड्रिंचिंग जे करणार आहोत तर निश्चितच पाटील बायोटेकचं अमृत ड्रिंचिंग किट, त्याचबरोबर त्यांचं मायक्रोझोन अर्थात मायक्रोरायझा. आता पाटील बायोटेकचं जे किट आहे तर ह्या किटमध्ये आपल्याला ह्युमॉल अर्थात 1 लिटर आहे. चांगल्या पद्धतीमध्ये एकरी या ठिकाणी आपलं ड्रिंचिंग करायचं किंवा पाटपाणी असेल तर पाटपाण्याच्या माध्यमातून देऊ शकता किंवा ड्रिपच्या माध्यमातून. याच्यामध्ये 1 लिटर ह्युमॉल गोल्ड आहे, ह्युमॉल आहे, 1 किलो कॅल्शियम नायट्रेट आहे आणि 1 किलो सल्फर आहे. हे झालं आपलं बुरशीनाशक, त्याचबरोबर ग्रोथसाठी आणि ह्युमिकसुद्धा आहे. त्याचबरोबर आपण कॉम्बिनेशनला यांचा मायक्रोरायझा देणार आहोत की जेणेकरून मुळी पटकन डेव्हलप झाली पाहिजे, मुळी पटकन वाढली पाहिजे. तर ह्या पद्धतीमध्ये करायचे तर मी आज तुम्हाला प्रत्यक्षात दाखवतो. या ठिकाणी बघू शकता पाटील बायोटेकचं अमृत ड्रिंचिंग किट आहे, त्याचबरोबर या ठिकाणी मायक्रोरायझा अर्थात या ठिकाणी पाटील बायोटेकचा मायक्रोरायझा आहे. ते आपल्याला चांगल्या पद्धतीमध्ये मिक्स करून घ्यायचे. या ठिकाणी हा पाटील बायोटेकचा मायक्रोरायझा आहे, हा आपण टाकलेला आहे. त्याच्यानंतर पाटील बायोटेकच्या किटमध्ये जे येणारे फंगिसाइड्स आहेत अर्थात बुरशीनाशक सुद्धा आहे, त्याचबरोबर ह्युमिक सुद्धा आहे आणि आपण आता मायक्रोरायझा दिलेला आहे. याच्यामध्ये जसं मी मगाशी बोललो तुम्हाला, त्याच्यामध्ये ह्युमॉल आहे 1 लिटरमध्ये, त्याच्यानंतर या ठिकाणी सल्फर बुरशीनाशक आहे आणि कॅल्शियम नायट्रेट आहे. तर हे 3 आपल्याला या ठिकाणी ड्रिंचिंग करायचं, ड्रिंचिंग करा किंवा पाटपाण्याच्या माध्यमातून केलं तरी चालणार आहे. या ठिकाणी आपण हे कॅल्शियम नायट्रेट आहे आपण पूर्णपणे या 2 लिटरच्या बॅरलमध्ये टाकतो. त्याच्यानंतर हे सल्फर बुरशीनाशक आहे ते सुद्धा आपण या ठिकाणी टाकून देतो. ते बुरशीनाशक आपण जे सल्फर आहे ते टाकलेलं आहे. त्याच्यानंतर आपण लिक्विड जो लिक्विड स्वरूपातला ह्युमिल आहे ह्युमोक ते आपण या ठिकाणी टाकणार आहोत. करत जे आपण औषध जे पूर्णपणे मिक्स केलेलं औषध होतं ते आपण पंपाच्या सहाय्यानं ड्रिपमध्ये देतो. हे औषध आपण या ठिकाणी पंपाने पूर्ण झाडं आहेत त्यांना जाणार आहे. त्या पंपातनं ह्या मेन पाईपला जाते आणि ह्या पाईपातनं सगळ्या पूर्ण शेताला पसरते. तर अशा पद्धतीमध्ये पॉलिटिक्सची व्यवस्थापन आहे. आवडलं असेल लाईक करा, शेअर करा आणि आपल्या शक्य बाजूला पाठवा. धन्यवाद.